डार्लिंग चित्रपटासाठी जी आहे आता तिची टीम जी आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पूर्ण प्रमोशनसाठी फिरत आहे आणि चित्रपट जो आहे येत्या 10 तारखेला महाराष्ट्र जनतेला तो बघायला मिळणार आहे कारण की इकडे बघितलं कोरोनाचं सावट बघता लोकं थोडीही झालेली होती त्यामुळे आता चित्रपटा माध्यमातून जे आहे तर एक आनंद व्यक्त करण्यात येणार आहे. काय सांगा दादा तुम्ही चित्रपटात भूमीमध्ये कसा चित्रपट राहणार आहे? मस्त चित्रपट आहे ॲक्च्युली आणि खूप भारी. आम्ही करताना खूप धमाल झाली. आम्ही सिनेमा बघितला आहे, आम्ही बघताना सुद्धा खूप धमाल झाली. सो मला गॅरंटी आहे की कोरोनाचं जे संकट होतं ते आता हळूहळू कमी होत आहे, पण अजूनही थोडं थोडं टेन्शन आहे. आता टेन्शन डार्लिंग पूर्णपणे नष्ट करेल आणि जर तुम्ही सिनेमागृहात आलात नाही तुम्ही येणार जाता 8 डिसेंबरपासून जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही टेन्शन मुक्त होऊन जाल एवढी गॅरंटी आम्ही. मी कॉमेडी भूमिकेत काम करत असतो आणि भूमिका मला वाटतं चांगल्या लिहिलेल्या असतात म्हणून त्या कॉमेडी होतात लोकांना त्याच्या लक्षात येतात. आणि डार्लिंगमध्ये सुद्धा मला असं वाटतं की समीर आशा पाटील आणि तुषारचं कॅरेक्टर जे आहे माझं ते खूप चांगल्या रीतीने लिहिलं आहे त्याच्यामुळे माझे खूप सारे डायलॉग्स त्याच्यात आहेत. म्हणजे एक डायलॉग असा येते खायचा होता गुलाबजाम खाल्लाय पेडा साधा गुळांनी प्रेमात झालो या तर हे सगळे जे डायलॉग्स आहेत ते लोकांना आपोआपच त्याच्यावर हसायला येईल. म्हणजे तुम्ही जरी म्हटला तर कदाचित त्याच्यावर हसायला येईल. तर त्याच्यामुळे ते डायलॉगची मजा आहे आणि मला वाटतं स्क्रीनप्ले असेल किंवा राजाभाऊचं कॅरेक्टर असेल किंवा मेघजीचं कॅरेक्टर असेल या सगळ्या कॅरेक्टर्सनी मिळून डिफरंट झालेली आहे. तर त्याच्यामुळे डेफिनेटली लोकांना मजा येईल. महाराष्ट्रात जनतेला मी सांगेन 10 डिसेंबरपासून नक्की डार्लिंग बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज. कोणी पायरसी करू नका. दोन्ही म्हटलं की तो सिनेमाचा एक हाटवा असतो आणि तुम्ही खूपच या मूवीमध्ये काम केलं होतं काय सांगा? हो प्रथमेशला मी आधीपासून ओळखते कारण मी आधी सुद्धा एकत्र काम केलं आहे त्यामुळे तेव्हा सुद्धा माझी केमिस्ट्री लोकांनी खूप एन्जॉय केली होती आणि आधी ह्या फिल्ममध्ये सुद्धा ते नक्कीच एन्जॉय करते. ही फिल्म भरपूर वेगळी आहे त्या फिल्मपेक्षा. ही एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे जी तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर फ्रेंड्सबरोबर डार्लिंगबरोबर कोणाबरोबर होऊ शकता. आणि या फिल्ममध्ये हिरोईनच नाही तर प्रत्येक कॅरेक्टर त्यांनाच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले दोन हिरोज आहेत त्याचबरोबर छोटी छोटी कॅरेक्टर्स आहेत ज्यांनी खरं तर या फिल्ममध्ये जास्त धुमाल आली आहे. मला वाटतं प्रत्येक प्रेक्षक कुठल्या तरी एका कॅरेक्टरशी रिलेट करू शकेल, एका सिच्युएशनशी रिलेट करू शकेल आणि त्याबरोबर मला खूप हसायला येईल. तर ती तुम्ही मला खूप इमोशनल करायचं त्यामुळे हा एक कम्प्लीट एक्सपिरियन्स आहे जो तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच अनुभवावा अशी प्रथमेशचे बाबा असतात तर त्यांना मी पाया वगैरे पडते डोक्यावर पदरधून म्हणते सासरे जरा हासरे शुभेच्छा. काय सांगा तुम्ही ग्रामीण म्हणजे तुम्ही तर मूवी संदर्भात ग्रामीण पार्ट मी निभवतोय. आपल्याकडे मी ग्रामीण पार्ट निभवले चांगले गेले. आता हा ग्रामीण पार्ट कसा जातो बघूया. तर या ग्रामीण पार्टासाठी नक्की बघा डार्लिंग दाढी सांगितलं. महाराष्ट्राच्या नृत्यात सांगेल की तुम्ही माझ्या आधीच्या दोन्ही सिरियल्सला भरभरून प्रेम दिलं होतं आणि आता या फिल्मलाही भरभरून प्रेम द्याल त्यामुळे दाढी सांगायला नक्की बघा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपली नक्की 10 तारखेला जे आहे तर एक आव्हान आहे की आपण जो मूवी आहे त्या 10 तारखेला आपण सर्व फॅमिलीसोबत दर्शकांना बघण्यासाठी मिळणार आहे. मात्र एकीकडे जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे कोरोनाचं सावट अजून संपलेलं नाही आहे, लॉकडाऊनची भीती आहे, त्यामध्ये हा चित्रपट प्रकाशित होतो. नेमका चित्रपट आता कोणत्या दिशेने जाईल याकडे बघायला. मी देव राजाळे चांगल्या दिशेने जाईल. मित्रा चांगल्या दिशेने जाईल तू.